घरात निवान बसलो होतो आणि तेवढ्यात फोन आला भावाचा भावाचा म्हणजे सक्का भाव नाही तर गॅरेजवर काम करणारे माझ्या खास मित्राचा फोन उचलला तसा व्हायता बोलला कुठं आहे रे तू मी बोललो बाबा घरी आहे कार काय झालं तसा बोलला त्या कारखान्यात तुझा काय वशिला बिशिला आहे कार दोन महिनं झालं ऊस तोडायला ये ना झाले फक्त येतो येतो बोलत्यात ऊस फार जळून चाललायला का माझा ऊसाला पाणी देऊ का नको ते बी समजना झालंय त्याला असंच बोललो थांब आलो तुझ्याकडं नको देऊ ऊसाला पाणी मग गेलो त्याच्याकडं आणि फिरवलो दोन तीन फोन आणि लावला ऊस कारखान्याला पण काम काय झालं नाही वाटलं दोन चार फोन मध्ये माणसं साहेब साहेब करत येतील आणि ऊस घेऊन जातील पण एवढं काय हे सोपं मॅटर नसते ऊस लावणं दार धरणं हे एका बाजूला पण टोळी आणणं आणि ऊस कारखान्याला घालवणं दुसऱ्या बाजूला ऊस घालवणं लय अवघड काम तो कसा घालवायचा काय कुटानं करायचं हेच मी आज सांगणार आहे नमस्कार मी ऋषी आणि तुम्ही पाहताय बोल भिडू कारखान्याला ऊस घालवायचं म्हणजे तुम्हाला आधी तुमच्या ऊसाची नोंद कारखान्यात करावी लागते आता ही ऊसाची नोंद कारखान्यात कशी करायची ते आधी सांगतो नोंद करायची म्हणजे वेगळं काही करायचं नाही आपल्याला माहित आहे सात जून नंतर सगळीकडे ऊसाच्या लागणींना सुरुवात होते तुम्ही तुमच्या ऊसाची लागण करायला सुरुवात केली की पहिला फोन करायचा चिटबॉयला आता हा चिटबॉय कोण तर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात जेवढाही ऊस येतो त्या सर्व पिकांची नोंद हा चिटबॉय करत असतो या कडे आपल्या उसाची नोंद करावी लागते लागण सुरू झाले की रितसर त्याला एक फोन करायचा आणि नोंद करून टाकायची जेवढ्या लवकर उसाची नोंद होईल तेवढ्या लवकर उसाला तोड येते त्यानं उसाची नोंद करून घेतली की तो त्या नोंदीची पोच पावती तुम्हाला देतोय कोण किती तारखेला नोंद करत यावरती उसाची तोड कधी येणार हे ठरतंय आता तुम्हाला तुमचा ऊस कोणाला द्यायचा आहे हे तुम्ही ठरवलं असेल नोंद कोणत्या कारखान्याला करायची शेवटी हा तुमचा प्रश्न आहे हे सगळं केल्यानंतर मग तुमच्या ऊसाला तोड येणार आता तोड येणार आणि ऊस जाणार मग आपण बसून साखर खाणार एवढं सोपं वाटलं काय तसं नसतंय ते पूर्वी टोळ्या भरपूर होत्या मात्र आता कसं झालंय कष्टाची कामं करायला माणसं काय तयार होत नाही जर कमी काम करून जास्त पैसा मिळत असेल तर उगा जास्त कष्ट कशाला करायचं आपल्याकडे ऊसाच्या टोळ्या कमी झाल्यात महाराष्ट्रातून ऊस तोडणीवाले कामगारच बाहेर पडायला सुरुवात झाली यामागचं कारण जर बघितलं तर आपल्याकडे ऊस तोडणी रेट एका टनामागं दिला जातो तो दोनशे त्र्याहत्तर रुपये प्रतिटन पण गुजरात कर्नाटक या राज्यांमध्ये यापेक्षा जास्त रेट एका टनामागे दिला जातो त्यामुळे दोन तीन महिने काम केलं की चार पाच लाखाचा सीझन करून हे मजूर माघारी येतात आणि तिकडं कसं आहे रस्ते चांगले त्यामुळे वाहनांना डिझेल पण कमी लागतंय पण आपल्याकडे कसं आहे एवढेच पैसे कमावायला पाच सहा महिने काम करावं लागतंय बरं हिवाळ्यात काम होतंय पण उन्हाळा सुरू झाला की मजूरही कामाचा कंटाळा करतात सकाळी दहा नंतरच उन्हाची झळ वाढतीये या कारणांमुळे आपल्या साईडला टोळ्या कमी होत आहेत बाकी आणि लय कार आहेत पण मूळ मुद्दा टोळ्या कमी झाल्यात माणसं कमी झाल्यात आणि ऊसाचं क्षेत्र वाढलंय हाच आहे तर असो कारखान्याला ऊस घालवायचा आणि मोकळी करून पुढचं पीक रानात घ्यायचं हे शेतकऱ्यांच्या डोक्यात असते ऊस बारा महिन्याच्या पुढे गेला की ऊस तोडायच्या मागे बागायतदार लागतोय ऊसाची नोंदणी जर उशिरा केली असली तर ऊस लवकर तोडायचा हे शक्य आहे का आता तुमचा वशिला जर तगडा असेल तर सगळं होतंय चिटबॉयला फोन केला की दोन चार हजार रुपये तो मागतोय तेवढं त्याला देऊन टाकायचं नाहीतर कारखान्याचा डायरेक्टरच हातावरती धरायचा कोणती टोळी कुठं पाठवायची हे शेवटी डायरेक्टरच ठरवत असतोय ऊस तुटून गेला की पैसे जरा अर्जंट लागत असतील तर पहिला हप्ता हा डायरेक्टरच देतोय काढून फक्त त्याला सांगायचं जरा घरचा सा कार्यक्रम आहे पण प्रत्येकाच्या नशिबात डायरेक्टर नसतोय हे डायरेक्टर गडी फिरून फिरून राजकारणीच असतात कावात्यांच्या पॅनलला आपण विरोध केलेला असतोय तर कधी काय बाकी दोन चार एकरवाल्यांचा डायरेक्टर फोन बी उचलत नसतोय असो पुढं पुढं आला मुकदामाचा पाऊनचार चिकन पासून सुरू झालेला प्रवास कधी बोकडावर जाऊन थांबतोय हे समजत पण नाही आणि तुम्ही का मुकादा मला त्रास दिला की तुमच्या रानात तेरल गुत्राच म्हणून समजा एक एकर ऊस तोडायचा म्हटलं की त्या मागे दहा पंधरा हजार खर्च बागायतदाराचाच होतोय एवढं करूनही टोळी नाही आली तर मग लावायची उसाला उस काढी द्यायचा ऊस पेटवून ऊस पेटवला की मग दुसऱ्याच दिवशी तोडी येते कारण ऊसाला पाचटही राहत नाही आणि सगळा ऊस मोकळा होतोय आणि त्यांचं कामही सोपं होतंय पण वजनाचं काय विचारू नका फक्त काय येण्यापेक्षा बरं म्हणून काय काय जण हे उद्योग करतात जर नोंद करूनही कारखान्यानं जर ऊस नाही नेला तर मग काय करायचं पहिली गोष्ट म्हणजे ज्या कारखान्याला नोंद केली त्या कारखान्याला ऊस घेऊनच जावा लागतोय आणि समजा जर कारखान्यानं ऊस नाहीच नेला तर आपल्याकडं नोंद केलेली पोत असतीच मग करायची कारखान्यावर केस आणि खायचा आमदारांच्या माणसांचा मार एवढं सोपं असतंय बाई गुळगुळीत बोलूनच काहीतरी उद्योग करायचा जाशेला केस करायला त्या केसचं पण काय होणार नाही आणि ऊस बी जाणार नाही असो कारखान्याची टोळी ऊस तोडायला आली आणि तिला रस्ताच नाही तर तो रस्ता करून द्यायचं काम बागायतदाराचं असतं नाहीतर बागायतदार बसेल निवान आणि म्हणाल ऊस आणि दुसरा प्रश्न म्हणजे नोंद केली एका कारखान्याला आणि ऊस द्यायचा दुसऱ्या कारखान्याला असं चालतं का सगळं चालते कारण कारखानदारांची जेवढी स्पर्धा झाली की शेवटी ऊसाची कमतरता भासते त्यामुळे कारखाने ऊसाचे भुकेलेले असतात जर तुमचा ऊस चांगला असेल तर कारखाना लगेच ऊस उचलतोय पण ज्या कारखान्याचा तुम्ही सभासद आहात तिथं जर तुम्ही ऊस दिला तर तुम्हाला कारखाना साखर देतो ती पण तुमच्या हक्काची आता ऊस तोडायलाच मशिनी आल्यात हे हार्वेस्टर ऊस तोडतात पण या मशिनीमुळे शेतकऱ्यांचा फायदा होतोय की तोटा तर पहिली गोष्ट म्हणजे ह्या मशिनींचंच वजन आहे दोन तीन टन हे मशीन रानात घातलं की रान खाली खचतंय आणि ऊस जर पंधरा सोळा महिन्याचा पुढचा असेल तर ऊस खाली पडतो आणि खाली पडलेला ऊस हे मशीन तोडत नाही त्यामुळे हा खाली पडलेला ऊस तोडायला परत मजूर लावायला लागतात कानाकोपऱ्यात का हे मशीन जात नाही मग तो ऊस तसाच राहतो आणि तुमचं रान माळावर असेल तर बरं आहे नाहीतर रान वापशावर येईपर्यंत वाट बघावी लागते मशीननं ऊस तोडल्यानंतर पुढच्या वर्षीचा खोडवा व्यवस्थित येत नाही हे एक टेन्शन असतं ऊस कारखान्याला पाठवायचा तर या सगळ्या गोष्टी करून कारखान्याला पाठवायचा तुमच्या इथल्या चिटबॉयला आजच संपर्क करा आणि ऊस तोडायचा असेल तर तोडून टाका आणि अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बोल व्हिडिओ या चॅनेलला सबस्क्राईब करा